सव्वीस राहणार गुरुवार पेठ मिरज. असे पेट्रोल घर मिरज शहर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुणाचा आज उपचार दरम्यान सांगली शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. सरफराज हे मंगळवार रात्री 1:30 यासिन अबू बकर आणि अयुब या तिघांनी मला मारहाण केली आहे. यांना आत्ताच अटक करा असा दारूच्या नशेत शहर पोलीस ठाण्यात दंगा करत होता. तो नशेत होता म्हणून पोलिसांनी केवळ तक्रार नोंद करून घेतली. या रागाने सरफराज हे त्याच्या पत्नीच्या हातात पेट्रोलची बाटली घेऊन स्वतःच्या अंगावर ओतून पेटवून घेतला. पोलिसांनी आग विझवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु सरफराज हा गंभीर भाजल्याने त्याला सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात गेला आहे. 4 दिवसापासून मृत्यूशी झुंज देत होता पण शनिवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे. पोलीस टाइम्स न्यूज प्रतिनिधी मोहम्मद इरफान केडिया.